नरेंद्र मोदींच्या गया इथल्या रॅलीमध्ये थोडासा गोंधळ उडालाय. गर्दीमुळे व्यासपीठासमोरची लावलेली बॅरिकेड्स तुटल्यानं काही काळ गडबड उडाली. गोंधळ घालणाऱ्या जमावाला नियंत्रणामध्ये आणण्यासाठी पोलिसांना तिथं सौम्य लाठीचार्ज करावा लागला. सभा सुरू होण्यापूर्वी ही घटना घडली. मात्र त्यानंतर मोदी व्यासपीठावर आले आणि सभा सुरळीत सुरू झाली. मोदींनी केंद्र सरकार आणि नितीश कुमारांच्या बिहार सरकारच्या धोरणांवर या रॅलीमध्ये जोरदार टीका केली. एनडीए गठबंधन जिंदाबाद. विश्व को शांति का संदेश दिया, भाईचारे का संदेश दिया, दया और करुणा की ज्योत जगाई. उसी भूमि पर देश के दुश्मनों ने आतंक फैलाया. इस धरती को लहूलुहान कर दिया. लेकिन भाइयों बहनों, यहां की सरकार को इसकी चिंता नहीं हुई. उनको तो एक ही चिंता रहती है, कहीं उनके वोट बैंक को खतरा न लग जाए. बम फूटे तो फूटे, लोग मरे तो मरे, आतंकवाद फैले तो फैले, लेकिन मेरी कुर्सी सलामत रहे. ऐसे लोगों ने बिहार को भी बर्बाद किया है, हिंदुस्तान को भी बर्बाद किया है. जी 24 तास रहा एक पाउल पुढ़े.